फक्त अक्षर साठलो. हा प्रश्न आहे महापुरुषा पोर्टल. विद्यमान सरकारने 2017 मध्ये जिल्हा निवड समित्या बंद करून महापुरुषा पोर्टल आणलं. महापुरुषा पोर्टल हे क्लास थ्री आणि क्लास फोर ची जे पदभरती आहे ते पदभरती वापरते. पण सध्या महापुरुषा पोर्टल मध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत आहे साहेब. हे व्यापम जसं मध्य प्रदेश व्यापम झालं तसंच महाराष्ट्रामध्ये महाव्यापम होत आहे का? यासाठी विद्यार्थी प्रचंड त्रस्त आहे. उद्या भविष्यात आत्महत्यापर्यंत प्रश्न जाऊ शकते म्हणून. आणि इथं मास कॉपीचा प्रकार आहे. सेंटरवर अविरोधी भाषा होते. कॉम्प्युटर जे आहे कॉम्प्युटरवर लाथा मारून पासवर्ड टाकून असे प्रकार नंतर आम्ही विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर होते. इथं प्रचंड प्रमाणात आहे. आणि साहेब जे जिल्हा निवड समिती जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राबवत होती ते ऑनलाईन आहे. हा ऑनलाईन आहे सर. आणि इथं शिखर परदे साहेब होते पहिलं यवतमाळ जिल्हा परिषद. इतकी प्रचंड पारदर्शकता म्हणजे सामान्य गोरगरीब कष्टकऱ्याचा कोणता तिथं नोकरी लागत होता. पण हे एवढं चांगलं बंद करून विद्यमान सरकारने महापरिषद का आणलं हा आम्हाला पहिले चिंता. ऑनलाईन चं पुन्हा ऑफलाईन वर जायचं. साहेब आम्ही गोरगरीब कष्टकरी कुटुंबाचा मुलगा आहोत सर. आमचे बाप आत्महत्याग्रस्त आहे सर. या जिल्हा हा आमची शोकांतिका आहे. या जिल्ह्याची जगाच्या नकाशावर आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. आणि प्रचंड प्रमाणात आम्ही गोरगरीबाचे कष्टकरी रोज मध्ये हातावर आणून पाना खाल लोक आहे. तुमचं नाव काय? आशिष. बोला 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 साहेब. पोलीस भरतीचा सर जे आता विद्यमान सरकारने जीआर आणला पहिला पेपर आणि नंतर फिजिकल. पण इथं जे आमचे पोलीस बांधव आहे ते पोलीस बांधव 18-18 तास उभा राहते. यासाठी आमची शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आमचा ह्या तुमचा एक विनंती आहे. हात जोडून विनंती आहे की पोलीस भरतीचा जीआर रद्द करून जुन्याच पद्धतीने पोलीस भरती घ्या. तुम्ही उद्याचं भविष्य आहे आणि तुम्ही आम्ही एकाच वयाचे आहो आणि युवकाचं भविष्य युवक समजू शकते. मी आशिषजी दोन्ही प्रश्न घेईन. एकदा आशिषजींसाठी सगळे टाळ्या वाजवूया. आशिषजी दोन्ही प्रश्न घेईन. पोलीस भरतीचा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेला आहे. माझं पत्रव्यवहार सुरू आहे कारण मला माहिती आहे की फिजिकल ही पहिली झाली पाहिजे. पोलीस भरतीत अजून एक आहे. SRPFचा जो प्रश्न आहे की ती 10 वर्षाची अट 15 वर्ष केलेली पुन्हा एकदा वेगळ्या दलात जायला ती पण मी मागणी केली की 10 वर्षात केली पाहिजे. ती मी पत्र दिलेलं आहे. ते देखील मी आपल्याकडे त्याची प्रत देईन म्हणजे आपण ती तुमच्याकडे ग्रुप्समध्ये पसरू शकाल. पण हा ऑनलाईन ऑफलाईनचा जो प्रश्न आहे तो नुसतं महापोर्टलचा नाही तो सगळीकडे जाणवतोय मला. युवासेना म्हणून मी सतत आंदोलनं करतोय. कधी कधी असं वाटतं की आम्ही युवासेना सरकारच्या विरुद्ध बोलतोय पण असं नाही आहे. मला हेच सगळीकडे जाणवत आहे. गावात असेल शेतकऱ्यांमध्ये असेल किंवा शहरी भागांमध्ये असेल ऑनलाईनचा जो पूर्ण एक काही प्रकार चालू आहे. ऑनलाईन ॲडमिशन असेल हे महापोर्टल असेल ऑनलाईन टेस्टिंग. आता मुंबईत तर पेपर करेक्शन ऑनलाईनवर केलेलं आणि हा ऑनलाईनचा प्रकार एवढा भयानक आहे कारण ज्या कॉलेजमध्ये किंवा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये लोडशेडिंग असतं तिथे करेक्शनसाठी तुम्हाला वायफायचं स्पीड मिळत नाही तिथे तुम्ही ऑनलाईन सगळं कसं करू शकता. आणि म्हणूनच मी सतत मागणी केलेली आहे आणि लढत राहणार याच्यासाठी की ह्या जो काही प्रकार आहे ऑनलाईन ॲडमिशन असेल महापोर्टल असेल किंवा ऑनलाईन करेक्शन असेल हे पुन्हा ऑफलाईनवर. डिअर फ्रेंड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल ऑन यूट्यूब अँड डोंट फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन टू गेट ऑल नोटिफिकेशन ऑफ अवर व्हिडिओ अर्लियर.